नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचं सपना संस्कृत युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता आठवीचा आठवा धडा धाडसी कॅप्टन राधिका मेनन यांच्याविषयी माहिती घेणार या आहोत तर या धड्याचं लेखन केलेलं आहे मच्छिंद्र ऐनापुरे यांनी एकोणीशे चौऱ्याहत्तर सालचा यांचा जन्म आहे प्रसिद्ध लेखक त्यांच्या जंगल एक्सप्रेस हा संग्रह हसत जगावे हा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहे याशिवाय त्यांच्या किशोर छावा केसरी आदी बालमासिके यांमधून बालकथा प्रसिद्ध आहेत त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून विविध विषयांवरील लेखन केले आहे ब्लॉगवर त्यांचे आजवर बाराशे लेख प्रसिद्ध आहेत भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ऍट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या सात मच्छीमारांना बचावले होते प्रस्तुत पाठात त्यांच्या शौर्याचा परिचय करून दिला आहे प्रस्तुत पाठ हा किशोर मे दोन हजार सतरा या मासिकातून घेतला आहे यापूर्वी कुणी वाचला होता का मासिक किशोरचं ज्यांनी हा पाठ वाचला असेल असेल तर कमेंट करून सांगा आणि आज आपण अशा राधिका मेनन यांच्या धाडसी कार्याबद्दल आपण हे बघणार आहोत राधिका मेनन यांच्याबद्दल विशेष माहिती तुम्हाला गुगलवरती सुद्धा मिळणार आहे फोटो दिलाच आहे आपल्याला की राधिका को कोण या ओळखू येतात आपण आता धडा बघूया राधिका या केरळच्या कोदून गलर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या धाडस काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होत मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागर किनारी भटकणं फिरणं व्हायचं त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं आता इथे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य पण आपल्याला दाखवलं की बघा की त्या कशा होत्या त्या धाडसी होत्या हे त्यांचे हिंमत हे दोन गुणविशेष त्यांच्या गुणविशेषाबद्दल आपल्याला पहिल्याच पॅराग्राफमध्ये कळतंय त्याच सोबत त्यांना काय आवडायचं हे सुद्धा आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये लक्षात येते की त्यांना भटकायला आवडायचं या लाटांना पाहून त्यांनी नौ सेने जायचं निश्चित केलं सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे आपली नाचूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं आता या पॅरेग्राफमधून कळतं की त्यांना आवड होती आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा काय करिअर करायचं याची निवड केली होती पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्स साठी प्रवेश घेतला त्यांच्या घरापासून तीस किलोमीटर अंतर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं प्रशिक्षण दरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या प्रशिक्षण पूर्ण इथे आपल्याला लक्षात येते की त्यांनी त्यांना जी इच्छा होती नेव्हीमध्ये जाण्याची आणि त्यासाठी काय करायचं या त्यांनी पूर्ण तयारी करायला सुरुवात केली होती आणि तिथे संवादाची जी भाषा होती ती त्यांनी शिकायला इथे सुरुवात केलेली असं दिसते आपल्याला प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले ज्यांना कोणाला इच्छा असेल की समुद्री जहाजामध्ये काम करायचे नेव्हीमध्ये काम करायचे त्या लोकांसाठी चांगली संधी आहे की ते तुम्हाला सांगितलंय पण तुम्ही काय कोर्स केल्यावर तुम्हाला काय प्रकारची नोकरी मिळू शकते नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्यात वेळेत काम केल्यानंतर दोन हजार दहा साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं पण रोमांचकारी प्रवासामुळे त्या खुश होत्या शेवटी त्यांचंही हे आवडीचं काम होतं ना आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमान सांभाळायची आणि त्यांचं हे स्वप्न दोन हजार बारा साली पूर्ण झालं म्हणजे आपल्याला लक्षात येते की त्यांची सुरुवात प्रशिक्षक म्हणून झाली होती रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली होती त्याच्यानंतर आणखी बढती मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्याही पुढे त्यांना त्या ते कॅप्टन बनल्या तर हे त्यांचा जो मार्गक्रम होता त्यांच्या यशाचा तो कसा झाला हाही आपल्याला इथे दाखवलाय या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एक रेडिओ ऑफिसरशी झाला एकाच व्यवसायात असल्याकारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच आई बनल्यावर अडचणी वाढल्या आई बनल्यावर अडचणी वाढल्या म्हणजे त्यांच्या घरामध्ये बाळ आल्यामुळे आई बनल्या त्यांच्या अडचणी काय वाढल्या बघूया कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलाचा सांभाळ दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं आणि राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांची मोठी साथ दिली तर इथे आपल्या लक्षात येते की त्यांचं आता कशा कशाप्रकारे पुढे गेलं आणि मग त्यांना एक बाळ पण झालेलं आहे प्रत्येक तुमच्या आता आई तुम्हाला वाढवत असते तुम्ही बघत असाल की तुमच्या आईला किती आई कि असंख्य गोष्टी करायच्या असतात तुमची पण काळजी घ्यायची असते तशाच प्रकारे राधिका जरी मोठ्या कॅप्टन होत्या तरी सुद्धा त्यांच्या बाबतीत अनेक अडचणी होत्या पण त्या अडचणींना दगमगल्या नाहीत हार मांडली नाही तर त्यांनी त्याच्यामधनं मार्ग काढला बावीस जून दोन हजार पंधरा रोजी घटना घडली तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केलं होतं आपण कल्पनाही करू शकत नाही जे कोणी समुद्रकिनारी गेले असतील ती लाटाची ताकद काय मोठी असते आणि ऐन समुद्रामध्ये जेव्हा लाटा अशा रौद्ररूप धारण करतात तेव्हा तर फार भयानक परिस्थिती असते त्या लाटा खतरनाक बनल्या होत्या तेवढ्या जहाजातल्या एका अधिकाऱ्याने रेडिओच्या ओडिशा गोपाळपूर किनाऱ्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर मासेमारांची नाव लाटांच्या गर्तेत सापडली असल्याचे सांगितले लाटांच्या गर्तेत सापडली म्हणजे काय झालं की लाटा चहूबाजून लाटामध्ये वेढली होती आणि नाव ना ती नावेचा आकार तुमच्या लक्षात येत असेल तर ते नाव बुडणार होती आणि नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते अधिकाऱ्याने तात्काळ यांना रेडिओवर सूचना पाठवली मॅडम समुद्रात एक नाव फसलीय त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत सूचना मिळताच त्यांची दुर्बिणीनं समोर नजर टाकली त्यांनी खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती एक क्षण देखील वायानं घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली पुढच्या पाच मिनिटात जहाजातले लोक बचाव करण्यासाठी सज्ज झाले मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना बुडणाऱ्या मच्छीमारांना माहिती होते की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते ते जीवाच्या आकांदाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धुसर होत चालली हो हो होती धुसर होत चालली होती म्हणजे नष्ट होत चालली होती की आता आपण लाटांमध्ये वेढलो गेलो आहे पूर्णपणे आणि हे जहाज कधी येणार आणि कधी आपल्याला वाचवणार जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते म्हणजे खूप जितका शक्य होता तेवढा त्यांनी प्रयत्न चालवला होता त्यांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला जोराच्या बचाव बचावकार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती दुसरा प्रयत्न केला गेला मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते दुसरा प्रयत्न देखील वाया गेला सगळ्यांना वाटलं की आता आपलं सगळं संपलं त्यांना वाचवणं अशक्य आहे पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही मनोधैर्य तुटू दिले नाही म्हणजे काय केलं आपल्या मनाचा तोल ढासळतो की आपल्याला शक्य नाही मग अशा वेळी कुणीतरी येऊन बोलतो की नाही नाही आपल्याला हे ये करता येणार आहे किंवा तुम्ही करू शकताय की त्यासाठी मनोबल देणं म्हणजेच मनोधैर्य तुटू दिलं नाही तरी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात नऊ मीटरच्या उंच उंच लाटा उसळत होत्या वारा सत्तर समुद्री मैल वेगाने वाहत होता मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले होते पण आम्ही हिंमत हारलो नाही शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले नावेतील साथही मच्छीमार सही सलामत वाचले होते वादळापासून बचावलेल्या पेरला राव यांच्या पत्नी म्हणाल्या पती कित्येक दिवसापासून घरी आले नाही म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला मी त्यांची शतशा आभारी आहे या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरी टाईम संस्थेनं त्यांना अवॉर्ड ऑफ एक्सेप्शनल ब्रेव्हरी एट सी या पुरस्काराने सन्मानित केले मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे राधिका सांगतात ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आम्ही आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही समोर कठीण लक्ष तर हिंमत आपोआप येते हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं खरं बघायला गेलं तर त्यांना जरी पुरस्कार मिळाला असता तरी त्यांनी सगळं श्रेय त्यांच्या पूर्ण टीमला सुद्धा दिलेलं आहे आणि अशा धाडसी राधिका मेनन यांचं कार्य खरंच खूप महान आहे ज्याही लोकांना वाटतं की आपण राधिका मेनन सारखं धाडसी कॅप्टन बनावं हो। ते मला कमेंट करू शकतात आम्हाला सगळ्यांनाही कळेल कोणाकोणाला कॅप्टन होण्याची इच्छा आहे तर ज्यांना व्हायचे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट पण ही धडा खूप छान आहे खूप आवडला मला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि सपना झूम स्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो म्हणजे स्वाध्याची व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय